मनसे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मंत्रालयामध्ये अजित पवार आणि बाळा नांदगावकरांची भेट झालेली आहे. मनसे आणि राष्ट्रवादीतील वादावर चर्चेची यावेळी शक्यता आहे. बाळा नांदगावकरांना शिवडीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर हे पोहोचलेले आहेत. आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण. निखिल, मनसे नेते बाळा नांदगावकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, नेमकं भेटीचं कारण काय आहे? नक्कीच प्रथम म्हणजे आता देखील आपण मंत्रालयामध्ये आहोत आणि मंत्रालयामध्ये माझ्या मागे जर पाहत असू तर अजित पवारांचं हे दालन आहे आणि याच दालनामध्ये मनसेचे बाळा नांदगावकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये ही संपूर्ण बैठक आहे ती सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासापासून बाळा नांदगावकर आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत. या आधी पाहायचं झालं तर मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये कार्यकर्त्यांवरतून वादावादी आहे ती पाहायला मिळालेली होती आणि याच कार्यकर्त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि वादावादीमुळे एकाच महायुती मध्ये असलेले जे पक्ष आहेत म्हणजे मनसेनी महायुतीला मदत केलेली होती लोकसभा निवडणुकीला आणि त्यानंतर अशा प्रकारची जी संपूर्णपणे वादावाद आहे ते पाहायला मिळालेली होती आणि त्याच्यामध्येच आता आगामी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आहे त्याचसाठी ही बैठक आहे ती देखील या ठिकाणी बोलली जाते. कारण येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत आणि त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबतच कार्यकर्त्यांनी एकमेकांशी कशाप्रकारे वागावं आणि त्यासोबतच संलग्न या ठिकाणी मतानुसारच या ठिकाणी फक्त पक्षाला काम करण्याचा जो संपूर्णपणे काम करतावं यासाठी ही बैठक देखील बोलली जाते. तर त्यामध्ये बाळा नांदगावकर यांना शेवटी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात.